महापौर पदाला शोभेल असे डायग्नॉस्टिक सेंटर डॉक्टर कविता चौतमल यांनी पनवेलमध्ये सुरू केले आहे. अशा शब्दात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कविता चौतमल यांचे अभिनंदन करून डायग्नॉस्टिक सेंटरच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पनवेल शहरात नव्याने डॉक्टर के सी डायग्नॉस्टिक सेंटर डॉक्टर कविता चौतमल यांनी सुरू केले आहे. या सेंटरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत बुधवारी झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीच्या सुविधा कमीत कमी दरामध्ये आणि अतिशय विश्वासार्ह ट्रीटमेंट मिळेल असा विश्वास व्यक्त केला. पनवेल महापालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमल यांनी तुमचे आरोग्य हे आमचे प्राधान्य हे उद्दिष्ट समोर ठेवून पनवेल शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रोडवर डॉक्टर के सी डायग्नॉस्टिक सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये सोनोग्राफी, ECG, एक्सरे, रक्त तपासणी तसेच पनवेलमध्ये प्रथमच मेमोग्राफी टेस्ट सुरू केली आहे. या सेंटरचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, राजू सोनी, मुकित काझी, समीर ठाकूर, तेजस कानपे, गणेश कडू, ज्येष्ठ नेते CC भगत, पंचायत समितीचे माजी सदस्य निलेश पाटील, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, किशोर चौतमल, सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश कोणे, कामगार नेते जितेंद्र खरत, सिमिरा डायग्नॉस्टिक्स डायरेक्टर डॉक्टर संतोष वाघचौरे, डॉक्टर जयकिनी, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, पूजा शेट्टी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. अतिशय चांगल्या सुसज्ज अशा डॉक्टर केशी राजश्री त्याच्या हॉस्पिटलचं आज इथं उद्घाटन होत आहे. मला पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला. एक गोष्ट नक्कीच आली की बाहेरून दिसायला त्यांचं गेट लहानसं जरी असलं तर आतमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठं असं ते हॉस्पिटल इथं उभं राहिलेलं आहे. विविध प्रकारचे इथं अनेक मशनरी इथं पेशंटच्या सेवेकरता आणि औषधसुद्धा देण्याकरता उपस्थित आहेत. आणि त्या ह्याच्यामधून असं दिसतं आहे की डॉक्टर कविता चौतमल आणि महापौर पदाला शोभेल अशा प्रकारचं हे हॉस्पिटल इथे काढलेलं आहे. अनेक डॉक्टर म्हणजे त्यांना आशीर्वाद मिळालेला आहे. पनवेलवासियांना मी नक्कीच सांगेन की आपल्याला कसलाही आजार कुठल्याही प्रकारचा असला तर ते आपण इथं यावं आणि चांगले इलाज करून घ्यावेत. त्यांच्या प्रेमाने बोलल्यानं आणि त्यांनी दिलेल्या चांगल्या गुणामुळं म्हणजे त्याच्यातून नक्कीच आपल्याला ताबडतोब फरक आल्याशिवाय राहणार नाही. आणि या दृष्टीनं त्यांच्या ह्या हॉस्पिटलला मी मनापासून शुभेच्छा देतो. KC डायग्नॉस्टिक्स या आपल्या डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून डॉक्टर कविता चौतमल या पनवेलवासियांच्यासाठी सर्व रोगांच्या चाचण्या करण्याच्यासाठीचं एक अत्याधुनिक असं सेंटर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहे. मी यानिमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. या डायग्नॉस्टिक सेंटरच्या माध्यमातून पनवेलवासियांना त्यांच्या झालेल्या आजाराचं योग्य निदान करण्याच्यासाठी खूप मोठ्या पद्धतीची मदत होऊ शकणार आहे. या व्यतिरिक्त त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या पंचकर्म आणि वेगवेगळ्या थेरपीच्या माध्यमातून आपल्या पनवेलवासियांना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून, त्यांच्या स्थूलता कमी व्हावी म्हणून आणि त्याचबरोबरीनं त्यांची त्वचा चांगली राहावी या दृष्टिकोनातून जे सेंटर इथं उपलब्ध करून दिलं आहे, मला खात्री आहे की याच्यामुळे अनेकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा कमीत कमी दरामध्ये आणि अतिशय विश्वासार्ह अशा पद्धतीच्या ट्रीटमेंट्स मिळू शकतील यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. KC डायग्नॉस्टिकचं जे उद्घाटन झालेलं आहे ते एका छत्राखाली पनवेलमध्ये सर्वप्रथम अनेक गोष्टी एकत्रित झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे सोनोग्राफीपासून एक्सरेपासून स्त्रियांच्या स्तनांची मॅमोग्राफी, वेगळ्या स्वरूपाच्या रक्ताच्या तपासण्या, म्हणजे ECG ट्रेडमिल टेस्ट, म्हणजे हार्टसाठी लागणारी कॉम्प्युटराईज कार्डियक टेस्ट, अनेक गोष्टी ज्या करण्यासाठी लोकांना वेगळ्या ठिकाणी जायला लागतं ते एका छत्राखाली एक ग्रुपमध्ये इथं आजपासून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जी नीड ऑफ आवर आहे, म्हणजे आताच्या समाजाची जी गरज आहे ती काळाची आणि समाजाची गरज ओळखून आनंदी हॉस्पिटॉलॉजी आणि
वेट रिडक्शन किंवा डायपोलायसिस अशा स्वरूपाच्या ज्या सुविधा पनवेलमध्ये कुठेही नाहीत त्या सर्वप्रथम पनवेलमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मला खात्री आहे ह्या सगळ्या सुविधांचा पनवेलकर लाभ घेतील. जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा इथे येतील आणि आपल्याला लागणाऱ्या सर्व तपासण्या करून हॉस्पिटल सेक्शनमध्ये ज्यांना गरज आहे ते जातील आणि असा निश्चित स्वरूपाचा फायदा लोकांना मिळेल. अच्छा, ह्या पांडुरंगाच्या चरणी लील व्हायच्या दिवशी माझ्यातर्फे आणि आपल्या सगळ्यांतर्फे एसी डायग्नोसिससाठी मॅडम त्यांच्या सर्व परिवाराला आणि त्यांच्याकडं आता अनेक जण त्यांच्या आधिपत्याखाली काम करत आहेत त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.